नमस्कार, मी मंगल मंगल आर्टमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ही हेअरस्टाईल सर्वांनाच आवडते. मी नेहमी शाळेमध्ये हेच हेअरस्टाईल करून जात असते, तर सर्वांना आवडते. कशी घातली ते नेहमी मला विचारत असतात. तर हा ब्लॉग सर्व टीचरसाठी आहे, लेडीज टीचरसाठी हा ब्लॉग करत आहे. आणि एकदम इझी आहे, खूप घाई असते सकाळची. आपल्याला पटकन केसांचा म्हणजे गुंतांकडून वेणी घालणं शक्य नसतं, पण ह्या पद्धतीने तुम्ही खूप सुंदर अशी हेअरस्टाईल करू शकता आणि सर्वांना आवडणारी आहे. कशी घातली हा त्यांना नेहमीच प्रश्न पडत असतो. तर मी अगोदर पूर्ण कंगाने केसांचा गुंता काढून घेतलेला आहे आणि पूर्ण गुंता निघाल्याच्यानंतर असा उंच असा एक मस्त गोंडा करून घेतलेला आहे. तर तुम्हाला जसं उंची हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही छानसा पोनी टेन करू शकता. तर मी घेतलेली आहे एक रबर बँड, तुम्ही कोणतेही रबर बँड वापरू शकता. तर मी ब्लॅक कलरचं घेतलेलं आहे आणि छानसं त्याला कवर करून घेत आहे. केसांना छान रबर बँड लावत आहे. तर दोन पिळे मी टाकत आहे, दोन ते तीन. आपण जसं पॅकपासून असंच आपल्याला हे फिट करायचं आहे, तर मी एक अजून एक पिळा टाकून छान बोनी टेन करत आहे. तर अशा पद्धतीने मी छान करून घेतलेला आहे. तर दाट केस असो या पतले केस असो, खूप सुंदर हा हेअरस्टाईल दिसत असते. तर बघा, मी छान त्याला पॅक करून घेतला आहे आणि परत त्याला कॉन करून घेत आहे. तर पूर्ण गुंता मी काढलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रमाणे माझं हेअरस्टाईलचा बेसिक तयार झालेला आहे. तर मी पूर्ण केस वरती घेतलेले आहे आणि जे खालचे केस होते ते वरती घेतलेले आहे आणि थोडंसं वरती करून त्याला मी एक पिन लावणार आहे. माझे दाट केस असल्यामुळे मी ही खटका पिन लावत आहे. तर तुम्ही कोणती पिन लावू शकता, बनाना क्लिप पण लावू शकता. तर मी ही टिकटॉक बटन आहे याला, तर ते लॉक करत आहे. तर छान प्रकारे मी त्याला पिनअप करून घेत आहे. अगोदर पिनअप केलं म्हणजे केस बाहेर निघत नाही. आता हे पूर्णपणे मी पॅक करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मी पॅक केलेलं आहे. आणि नंतर जे उरलेले केस आहेत ते मी खाली घेतलेले आहे आणि परत कॉन करून घेत आहे. छान प्रकारे मी केसांना विसरून घेत आहे पूर्ण. आणि जे पूर्ण सरळ आपण त्यामध्ये गुंता नसला पाहिजे म्हणून ते छान दिसतं. तर बघा किती सुंदर असं वाटते की मी केसेस कट केलेले आहे असं छान वाटत आहे. तर मी पूर्ण असं कॉन केल्याच्यानंतर पूर्ण केसांना परत एकदा विंजरून घेत आहे आणि नंतर पूर्ण प्लेन करून आपल्याला जसं पाहिजे आहे त्या साईज तेवढे ठेवायची. आणि नंतर बघा, मी आता हे छोटंसं मला एवढं पुरेसं आहे. तर मी जो उरलेला भाग आहे बघा, तर तो मी बाजूला घेतलेला आहे. पूर्ण केस मी बाजूला घेऊन त्याला मी एक रबर बँड लावणार आहे. तो पूर्ण रबर बँड आपल्याला छान प्रकारे त्याला लावायचा आहे. तर मी दोन तीन एडे करून त्यामध्ये पॅक करत आहे माझे केस. आणि पूर्ण पॅक झाल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आपली हेअरस्टाईल कशी तयार होते. आणि खूप इझी आहे, पटकन शाळेत जायला आपण रेडी होऊ शकतो. आता हे रबर बँड लावल्याच्यानंतर मी मध्ये मुंडपून घेतलेलं आहे. दुमटून घेतल्याच्यानंतर मी मध्ये टाकलं, असंही ठेवलं तरी ते निघत नाही बाहेर. पण तरी पण आपल्याला दिवसभर बाहेर राहावं लागतं म्हणून रिस्क घ्यायची नाही. तर मी ते आपल्या आंबड्याच्या ज्या पिना असतात त्या मी ते लावत आहे. काही खालचे केस काही वरचे केस करून आपण याला पिनअप करणार आहोत. तर छान मी एक इकडून एक लावलेली आहे पिन आणि इकडे एक लावत आहे. तर पिन लावली तरी चालते, नाही लावली तरी चालते, पण निघणार नाही हा बो तुमचा. खूप सुंदर आपल्या हेअरस्टाईल तयार होते. आणि तुम्ही त्याला सजवण्यासाठी तर गजराही वापरू शकता, तर किंवा तसंही ठेवू शकता. पण काही फंक्शनमध्ये आपण गजरे वापरतच असतो. तर मी तुम्हाला गजरा कसा लावायचा तेही दाखवते आहे. तर मी इथं प्लास्टिकचा जो व्हाईट कलरचा गजरा असतो तो लावते आणि फुलंही मी लावून दाखवत आहे. किती छान तुम्ही असं डेकोरेशन करू शकता. तर मी अशाही पद्धतीने ठेवलेलं आहे. हे असं नाही जमलं तर तुम्ही इकडूनही फुलांचा जसं तुमची हेअरस्टाईल तुम्हाला सूट होत असेल तसं तुम्ही लावू शकता. ह्या साईडने किंवा उजव्या साईडने किंवा डाव्या साईडने तुम्ही फुल लावू शकता. तर अशा प्रकारे मी हे नकली गजरे लावलेले होते आणि दोन्हीकडूनही तुम्हाला मी छान प्रकारे लावून दाखवत आहे. खूप इझी आणि सोपी पटकन होणारी हेअरस्टाईल तयार झालेली आहे.
आणि ही सर्वांनाच असे वाटते की ही हेअरस्टाईल कशी बनवलेली असेल, वाटते की नाही झाल्याच्या नंतर की ही कशी बनवलेली असेल, यांचे केस छोटे असतील असं वाटतं की नाही, पण असं काही नाही आहे. माझे केस खूप लंबे आहे, तरी पण मी छान बोनीटेन करून हा आंबाडा तयार केलेला आहे. तो खूप सुंदर झालेला आहे. आता मी तुम्हाला दुसरे काही लावत तुम्हाला हा मोत्याचा गजरा जो आहे तो पण तुम्ही लावू शकता, किंवा सरळ किंवा लेफ्ट साईडनी राईट साईडनी तुम्ही हा कसाही वेअर करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हा वेअर करू शकता. पिन लावून हा छान पॅक करून घ्यायचा आहे. हा पण खूप सुंदर दिसतो. मी एकदा ट्राय केलेला आहे नाजूकसा, शाळेमध्ये जास्त चालत नाही म्हणून मी थोडंसंच त्यांना डेकोरेशन करून शाळेत घालून जात असते. तर नाही तुम्हाला मोत्याचा पण गजरा नाही आवडला तर तुम्ही फूल लावले तरी